नमस्कार, मी आपला सबर सावरकरचा स्टार अपेक्स न्यूजमध्ये. तुम्ही माझ्या मागं बघत असाल, हॅपी वुमन डे लिहिलेलं आहे. म्हणजे आज 8 मार्च जागतिक महिला दिवस. जागतिक महिला दिवसाच्या या एक तेव्हार, महिलांसाठी हा एक तेव्हार आहे. या तेव्हारामध्ये आपण पोहोचलो आहे मीराज होंडा. मीराज होंडानं एक वेगळा उपक्रम इथं लाभलेला आहे. मीराज होंडाच्या पूर्ण महिला जे आहे, महिला सशक्तीकरण इथं आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी जाणू आहे. आपल्यासोबत आहे विनाताई सातपुते. आपण यांच्याशी चर्चा की आपण आज आपण इथं सर्व गावातल्या आजूबाजूच्या परिसरातल्या महिला इथं बोलवल्या आणि आपण हा जो आज महिला दिवस इथं साजरा करत आहे, याच्या मागचा आपला एक काय मोठं आहे. वर्षभर महिला ज्या घरी काम करतात त्यांना एक वेगळा आनंद व्यक्त करता यावा, आणि महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने आम्ही मीराज होंडामध्ये हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे पूर्ण महिलांसाठी. त्यांना एक वेगळ्या प्रकारचे करमणूक म्हणून आज जो प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे, याच्या मागं तुमचा कुठं ना कुठं महिलांना एक करमणूक व्हावी म्हणून हा आज महिला जागतिक दिवसाच्या दिवशी ऑर्गनाईज केलेला आहे. तर आपण इथं कोणते खेळ घेतले, कोण सांगेल? आमच्याकडे संगीत खुर्ची, लिंबू चम्मच आणि बलून्सचं घेतलं आहे. एका मिनटामध्ये तुम्ही किती बलून्स फुगवताय, आणि कॅन्डल्सचं गेम आहे. एका मिनटामध्ये तुम्ही म्हणजे एका माचीच्या काडीमध्ये तुम्ही किती कॅन्डल्स जाळू शकता. मीराज होंडाना हा जो आजचा महिला जागतिक महिला दिवस ज्या महिलांसोबत साजरा केला, त्या महिलांमधल्या काही प्रमुख्यांना आपल्यासोबत सर्व महिला उपस्थित आहे, पण काही प्रमुख आहे आमच्याशी वार्तात करणार आहोत. माझं नाव निलिमा धामंदे, मी बुटीबुरी सातगावमध्ये राहते. आजचा जो कार्यक्रम मीराज होंडाने इथं ऑर्गनाईज केला, त्यामध्ये तुम्ही बी एक कुठं ना कुठे ऑर्गनाईजची भूमिका तुमची बी आहे. हा जो प्रोग्राम आहे, तुम्हाला कसा वाटला? आम्हाला खूप छान वाटते. आम्ही ॲक्च्युली 2-3 वर्षापासून ह्या प्रोग्रामला येतो आहे, आणि म्हणजे सगळ्यांना आवडला आहे. हो हो, खूप. महिलांसाठी हा एक म्हणजे एक वाढदिवस सगळ्या महिलांचा एका दिवशी. आमच्या महिलांसाठी खरंच गर्वाचं काम आहे, कारण महिलांना या निमित्ताने इथे गेम्स खेळायला मिळतात, एन्जॉय करायला मिळते. तुम्ही कोणता गेम खेळले की नाही? हो, खेळले ना. तुम्ही? मी पण खेळले. माझं नाव अर्चना शहाकर. हां, मी लेमन स्पूनमध्ये विनर झाली आहे, म्हणजे एक गेम खेळला मी. गेममध्ये विनर आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा? एकदम खूपच छान. आय लाईक इट, खूपच आवडलं आहे मला. आणि हा म्हणजे महिलांसाठी हा गोल्डन मोमेंट्स डे आहे. गोल्डन डे आहे, एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे महिलांना, आणि त्या महिलांनी सगळ्या महिलांनी याचा आस्वाद घेतलेला आहे, आणि मला तर खूपच आवडलं आहे, आणि सगळ्या महिलांना सुद्धा खूपच छान आवडले. महिला दिवसाचं बुट्टीपुरीमध्ये इतकं चांगलं आयोजन हे, हा त्याच्याबद्दल मी मीराज होंडाचे खास आभार मानते. त्यांनी की आम्हाला एक संधी उपलब्ध करून दिली गेम खेळण्याची वगैरे, जे आम्हाला वुमन्स डेचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये बोलवलं, पार्टिसिपेट करायला लावला. त्या म्हणजे सगळ्या महिलांतर्फे मी मीराज होंडा शोरूमचे स्वागत आणि आभार मानते. तरी आपलं काय मत? माझं नाव नंदा पाटील. यांनी जे होंडावाल्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे, महिला छान फूल देऊन, नेलपेंट देऊन आणि मेहंदी देऊन सर्वांचा सत्कार केला, तो पण एक मला आवडला यांचं. आणि आता गेम खेळून बायांना थोडंसं हे करत, गेम खेळून थोडंसं इन्क्रीज करतात, एन्जॉयमेंट करतात. चूल आणि मूलपासून थोडं बाया मुक्त होऊन इथे एन्जॉय करतात. चूल आणि मूलपासून बाया मुक्त होऊन जरासा एन्जॉय करतात. किती पार्टी झाली आज महिलांची? किती पार्टी झाली आहे. तर आपल्यासोबत गिरेताई मला खूप छान वाटलं. मी फर्स्ट टाइमच आली या कार्यक्रमाला, मला खूप छान वाटलं. मुलाला सांभाळून एन्जॉय करत आहे आणि गेममध्ये फर्स्ट आली आहे. गेममध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन. आपण सर्वांना आता आपण सर्वांना जागतिक महिला दिवसाच्या माझ्याकडून आणि स्टार अपेक्स न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.